रामांबद्दल जे बोलले होते आणि परत त्यांनी त्यामध्ये म्हटलं की मी खेद व्यक्त करतो, आधी वक्तव्य करणं आणि परत खेद व्यक्त करणं. असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे, अशा प्रकारे ते करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे, बहुजनांचे आहे, अभिजनांचे आहे, दलितांचे आहे, आदिवासींचे आहे, असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत. आणि उगाचच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम आहे हे. माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत. मग यांचा अपमान नाही आहे का? त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत. मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे.